नवीन्याच्या दिशेने नवे पाऊल. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम एसके पाटील. आज मला तुम्ही बघून शॉक झाले असणार, कारण मी आज आहो चला आपल्याच माणसाला मोठं करूया यामध्ये. तर तुम्ही तर थोडेसे कन्फ्युज झालेच असणार की बाबा हा कसं काय आज बोलायला सुरुवात झाला, याचं कसं काय. कारण विषय आहे खिचिकचा. कारण जिथं खिचिक आला तिथं तर गडबड होणारच, म्हणून मी आज थोडं या प्रोग्राममध्येच गडबड करायला आलो. ऍक्च्युली आणि मी आलो तेव्हा डायरेक्टर या नात्याने, पण आज मी म्हटलं चला जे आतापर्यंत लोकांना मोठं करत आले बाय चॅनल नुसार, चला आपल्या लोकांना मोठं करूयात, त्या लोकांना आपण आज बघूयात आणि आपण त्यांच्याशी भेट घेऊयात. तर चला आपल्या लोकांना मोठं करूयात. तुम्ही आजपर्यंत खूप लोकांना मोठं करत आला, तर पण मला खूप एक्साइटमेंट होती बाय खिचिक नुसार की एक्झॅक्ट हे लोक काम कसे करतात. सर तुम्ही आतापर्यंत, पहिले मी शिवा बाबूल सरांना प्रश्न विचारतो, सर आतापर्यंत तुम्ही सर्व लोकांना मोठा करत आला, तर मला थोडा खिचिक साठी आलो तर खिचिक साठी प्रश्न विचारलाच पाहिजे. खिचिकचा ट्रेलर बघून तुम्हाला कसं वाटलं? एका शब्दात सांगायचं असेल तर सुपर. म्हणतात ना की प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक विषयामध्ये आणि प्रत्येक वेळेमध्ये एक वेगळी गोष्ट असते जी मनाला क्लिक करून जाते, आणि तो क्लिक म्हणजे खिचिक आहे. कारण आपण ज्यावेळेस आपलं जीवन जगत असतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्या समोर अशा काही वेगळ्या येतात की त्या वेगळं काहीतरी सांगून जातात, वेगळी एनर्जी देऊन जातात. आणि ही एनर्जी मला वाटतं ट्रेलर बघितल्यानंतर खिचिकच्या माध्यमातून मिळालेली आहे. कारण खिचिकचा ज्यावेळेस ट्रेलर बघितला त्यावेळेस अफलातून गोष्टी आहेत, म्हणजे ज्या फिल्म्स मी बघितलेल्या आहेत त्या फिल्म्स पेक्षा काहीतरी वेगळं पण आहे. की जसं त्याचा त्याची भाषा, की तुम्ही जी काही रियालिटी मध्ये घुसलेले आहेत त्याची रिअल भाषा, त्याचा कलर लुक किंवा त्याची कन्सेप्ट. आणि एक गोष्ट खूप मस्त केलेली तुम्ही फिरकी टाकलेली आहे की खिचिक काय आहे हे लोकांना कन्फ्युज करून सोडलेलं आहे, म्हणजे अख्खा महाराष्ट्र कन्फ्युज आहे. आणि हे मला वाटतं चित्रपटासाठी खूप मोठं सक्सेस असेल, कारण ते सगळ्यांना जमत नाही. आणि ते काय आहे ती जी शंका लोकांना आलेली की खिचिक काय आहे, कोणाला वाटतं की कुठलं तरी मोठं भूत येत आहे, ठीक आहे, कोणाला वाटतं की नाही ह्या चित्रपटात फक्त फोटो काढण्यासाठी ते खिचिक असेल, नाही का, कोणाला वाटतं की हा कुठला तरी रोग आहे भयानक किंवा काय आहे. हा शब्द एक वेगळा शब्द आहे जो तुम्ही घेऊन आलात आणि मराठी भाषेला, मराठी इंडस्ट्रीला तो एक ओळख करून देत आहेत त्या शब्दाची. आणि हे वेगळं पण आहे, आणि हे वेगळं पण नक्की लोकांना आवडेल आणि ते चित्रपटगृहात भरभरून येतील आणि आपला चित्रपट बघणार त्यात शंका नाही. वा धन्यवाद सर, धन्यवाद. ऍक्च्युली मला आज कळलं की खिचिक हा खरंच किती इम्पॉर्टंट आणि गावर लोकांना आवडतोय. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्हाला क्वेश्चन का स्वीकारला, तर मी सर्वांना सांगण्यात मला आनंद होतो की सरांनी स्वतः एक फिल्म डायरेक्ट केलाय, म्हणून मला वाटलं की एवढं दिग्गज लोकांना आपल्या ट्रेलर बद्दल विचारूयात. पण सर मला एक पर्सनली क्वेश्चन विचारायचं आहे की तुम्ही चॅनल तुम्ही सर्वांनी चालू केलंय, तर तुमच्या माइंड मध्ये कसा हा कन्सेप्ट आला चॅनल, कारण आपण या चॅनल वरती करतोय म्हणून प्रश्न विचारलाच पाहिजे, नाही तर खिचिक ते लॉन्च करणार नाही. तर मला असं विचारलं की तुम्ही का बरं असं वाटलं की आपल्या लोकांना मोठा करूया, हा कन्सेप्ट मांडूया, आणि तुम्ही या डायरेक्शन डिपार्टमेंट मध्ये येण्याची कल्पना कशी सुचली, ती काय म्हणतात त्याला, ती बीज कुठं पडलं, कुठलं ते अंकुर उगवलं, ते मला प्लीज ऐकायला आवडेल. त्याला एप्रिल मध्ये सन 1981 नावाचा मराठी फिल्म रिलीज केला. बरोबर. ऍज अ प्रोड्युसर आणि डिरेक्टर म्हणून काम बघताना अनेक गोष्टींचा अनुभव आला. त्या आधी मी फिल्म केल्या, पण एक गोष्ट आहे, मराठी इंडस्ट्री जर टिकवायची असेल तर दोन व्यक्ती आपल्याला जोपासले पाहिजे, एक तर निर्माता आणि दिग्दर्शक. कारण निर्माता नसेल तर फिल्म इंडस्ट्री चालणार नाही. आणि त्याला बनवणारा जो काही आहे लीडर तो दिग्दर्शक. आणि ह्या लोकांना आपल्याला मोठं करायचं आहे, कारण आज खूप चांगल्या चांगल्या कन्सेप्ट मराठीमध्ये येत आहेत पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, म्हणून कदाचित ते फ्लॉप होतात. आणि हा फ्लॉप आपल्याला पाहिजेच नाही, कारण एक वेगळं पण आणि ते टॅलेंट आहे. आणि ते जर लोकांपर्यंत पोहोचत नसेल तर त्या एवढं कष्ट करून त्याचा फायदा काय. म्हणून मग विचार केला की नाही, अशा लोकांना अजून फोकस मध्ये आणणं गरजेचं आहे आणि त्यांना सक्सेस मिळेपर्यंत आपल्याला खूप हार्डवर्क करायचं आहे.
आणि असाच विचार करून आम्ही चला आपल्याच माणसाला मोठं करूया हा एक शो ओपन केला. एसके आर्टच्या माध्यमातून आम्ही बरेचसे प्रोजेक्ट करत असतो आणि अगदी तुम्हाला सांगतो की ज्या निर्मात्यांचं किंवा दिग्दर्शकांची आमची ओळखही नाही, काही कॉन्टॅक्टही नाही, पण आम्हाला जर समजलं की त्यांचा चित्रपट रिलीज होतोय तर आम्ही स्वतः तिथे जातो, त्यांच्याशी संपर्क करतो. का? तर आपला माणूस आहे, मराठी माणूस आहे आणि त्याला आम्हाला मोठं करायचं आहे आणि त्या माध्यमातून या शोची निर्मिती झाली आणि या माध्यमातून नक्कीच खिचिक आणि खिचिकची टीम, निर्माता, दिग्दर्शक नक्कीच मोठे होतील अशी या ठिकाणी अपेक्षा करतो. वा वा वा, धन्यवाद सर. तुम्ही महाराष्ट्र भरत आणि भारतभरात ही खूप सुंदर कन्सेप्ट आणली की चाला आपल्या माणसाला मोठं करूया, त्यासाठी तुमचे खरंच मनापासून मी आभार मानतो आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पण देतो की खूप मोठी मोठी मोठा आणखी तुम्ही खूप लोकांना मोठे करत जावा. खरंच मी तुमचा मनापासून आभार मानतो. त्यानंतर या कार्यक्रमाचे दुसरे बॅकबोन आपण पिल्लर म्हणता येणार आकाश थोराजी. ओके, मी यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं आणि आज मला भेट झाली या कार्यक्रमानुसार. आकाशजी, मी तुमचं खूप ऐकलंय की तुम्ही खूप स्ट्रगल करून इथे आलात आणि मी त्यांना खूप मान देतो. जे लोक स्ट्रगल करून येतात ते लांब चालतात मला असं वाटतं, कारण काय होतं शॉर्टकट हा लवकर संपतो पण लॉंग कट हा चालत जातो. मला तुमचा एक एक्सपिरियन्स आणि या कार्यक्रमाला किंवा या चॅनलला सुरुवात करण्याचा हेतू तुमचा काय होतं? तुम्ही एवढं स्ट्रगल केल्यानंतर मला काय बरं सुचलं की आपण या प्रोग्रामाला सुरुवात करूया? ऍक्च्युली मला इंडस्ट्रीमध्ये आणणारे संजय बाबुल सर आहेत. ओके, आणि त्यानंतर मी नाव ऐकत गेलो संजय बाबुल शिवा बाबुल, मी कन्फ्युज झालो की इंडस्ट्रीमध्ये हे दोन जण आहेत पण कोण आहेत. मग त्यानंतर मी शिवा बाबुलचा शोध घेतला, मग शिवा बाबुल कोण? त्यानंतर मी माझं बद्दल सांगितलं की सर मी बऱ्याच चित्रपटांना मी कामं केली आहेत, मी ऍज अ कॉर्डिनेटर कामं केली आहेत किंवा अजून बाकी बॅकग्राऊंडला भरपूर मी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जिथे कमी तिथं अशा थ्रू मी कामं केली. मला त्यातनं अनुभव जे मिळाले ना ते माझ्यासाठी खूप आहे आणि त्या अनुभवांमुळे आज मी कुठेतरी आहे आणि एसकेट फिल्म प्रोडक्शन मधनं मला ती एक संधी मिळाली. वा वा, खूप जास्त शुभेच्छा आणि तुमचं खूप जास्त कौतुक आहे मला की तुम्ही एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी करता आणि याला खूप मोठी बाब लागतं, खूप मेहनत लागतं. खरंच तुम्हाला माझ्याकडे खूप जास्त शुभेच्छा. पण आपण इथे आलो खिचिकसाठी, तर प्रश्न तर खिचिकचा झाला पाहिजे. तुम्हाला का बरं असं वाटलं की तुम्ही आम्हाला इथं बोलवावं, आमच्या चित्रपटात कुठली गोष्ट तुम्हाला आवडली? मला माहिती आहे तुम्हाला डायरेक्टर खूप जास्त आवडला आहे डायरेक्शन मध्ये आणि सर फिल्म प्रोड्यूस करताय, सरांनी फिल्म प्रोड्यूस केली तर नक्की ते मला आता मी संधी मारतो की छान देणार. पण तुम्हाला असं का वाटलं की या चॅनलला, एवढ्या मोठ्या चॅनलला आम्हाला बोलवावं का? मला सांग सर. एकदम खरं जर का सांगायला गेलं, प्रामाणिकपणे सांगायला गेलं तर खिचिकची मला खूप सर्व ऑफर आले शूटिंगचे. वा, पण मला माझ्या काही एक दोन कामं चालू होती. वा, तर त्यामुळं मला नाही येत आलं. तर मला ही एक शोकांतिका होती खिचिक मध्ये मी नाहीये आणि खिचिक मध्ये माझ्या पुण्यातला सगळा ग्रुप आहे, म्हणजे प्रांजल पवार असेल, त्यानंतर शिल्पा ठाकरे असेल, बरेच काही माझे कलाकार आहेत, त्यानंतर संतोष खराडे आहे, तर हे बरेच कलाकार माझ्या ओळखीचे आहेत. तर माझी ती एक शोकांतिका होती आणि त्यासाठी मी संधी शोधली सर खिचिक मध्ये. म्हणजे तुम्हाला ट्रेलर आवडला होती, तुम्हाला संधी नाही भेटली? टेक्निकली जर का बघायला गेलो तर आपण खूप सारं, म्हणजे मी ट्रेलर बद्दल मी बघितलं आणि मी म्हणजे स्पष्टपणे तुम्हालाही फोनवरती बोललो. तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद मानतो आणि मी संतोष खरा सरांना मी मनापासून आभार मानतो जर तुम्ही हा बघत असाल तर, तुमच्या मनात मला एवढे चांगले लोक भेटले. पण परत एक प्रश्न विचारतो सचिन जी पाटील यांना. सर यांनी विचारलं का तुम्ही खूप टेक्निकल लोकांसोबत काम करता, तुम्ही एवढ्या वर्षापासून खूप वर्षापासून काम करता, जेवढं माझं वय नसेल त्याचं अर्ध तुमचं काम झालेलं आहे, तुम्हाला काय वाटलं असं खिचिक मध्ये की तुम्ही एवढं एनर्जेटिक? म्हणजे मी कधी फिल्म काम करताना बघायचो तो सचिनजी पळताना दिसायचे, बसलो असलो सचिनजी पळताना दिसायचे, एवढी एनर्जी कुठून आली? तुम्हाला काय वाटलं की खिचिक मध्ये तुम्ही माझे भाऊ आहात, मित्र आहात, इथं आहे सर्व सर्वे अध्यक्ष तुम्हीच, पण तुम्हाला असं का वाटलं की लुडो खेळता खेळता पण तुम्ही कामं करायचे? तुम्हाला काय अशी एनर्जी वाटली की या चित्रपटामध्ये आपलं एवढं काय म्हणतात त्याला तन मन धन आणि एवढी एनर्जी लावून तुम्ही काम केले का? तन मन धन सगळं लावून, धन माझं नाही आहे, प्रोड्युसरांचं आहे. तन मन लावलं खरं तर सिनेमाची गोष्ट खूप सुंदर आहे म्हणतच आणि गोष्ट जेव्हा मला प्रीतमने फर्स्ट टाइम ऐकून होती तेव्हा मला आवडली आणि मी त्याला लगेच बोललो की मला फिल्म करायची.
बजेटचा इश्यू काही होता तर आम्ही बसूया त्याच्यावर म्हणलो आणि बसलो. आमच्या निर्मात्यांनी इतक्या उत्तम पद्धतीने म्हणजे कुठलीही गोष्ट आम्हाला नकार नाही दिला. कुठली शूट करायचं म्हणून रिअल लोकेशन जाऊन शूट करायचं होतं तर आमच्या निर्मात्यांनी कुठलाही नकार न देता हर गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह त्यांची थिंकिंग होती लास्टपर्यंत की नाही फिल्मसाठी हवा असेल तर मी पुढे त्यांचा आजही आत्तापर्यंत त्यांचा पुढाकार आहे त्यांच्या सगळ्या गोष्टींचा. त्या खरं तर म्हणून मग म्हणलं की धन माझं नाही धन त्यांचं आहे तर त्यांनी खूप चांगली टीम गोळा केली निर्मात्यांनी मुळात तू केली असं म्हणत निर्माते तुझ्याकडे आले होते आणि तू आमच्याकडे आला होता ते असं सगळं एक लाईनअप होता खरं ग्रुप वर्क हा ग्रुपच वर्क करतात पण पहिले सर निर्मात्याने यांची भेट झाली नंतर आमची झाली मग बाकी टेक्निकल लोकांची झाली आणि मग तो सिनेमा बनला जो आता 20 सप्टेंबर रिलीज होतोय तुम्ही पाहाल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद सचिनजी तुमचा मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढी एनर्जी लावून चित्रपटाला काम केलं आणि ह्या या सर्वांच्या एनर्जीमुळे आज खिची गा कुठेतरी एनर्जी आपल्याला दिसतोय. पण लास्ट मी जास्त तुझा वेळ घेणार नाही. तुम्ही म्हणत असाल की आला तू प्रोग्राम आहे आणि तो होस्ट करायला लागला पण मुद्दा खिचीचा मला काहीतरी वेगळं खिचीचं करायचं होतं आणि तुम्ही मला संधी दिली आणि मला प्रोग्राम आवडला म्हणून म्हटलं आपण इथं खिचीक झाला पोट्याला हे करूयात. तर मी काही क्वेश्चन विचारतो ते तुम्हाला सांगायचं आहे कारण फिल्म हा खिचीक आहे. मला सांगा तुमच्या लाईफ मधलं पहिले खिची क्रश कुठला? आणि ते अजूनही खिचिकच आहे ते नाही चालत. वा 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 सर तुमच्या जीवनातला एखादं खिचिक वेगळी गोष्ट झालेली कुठली? तशा आयुष्यात भरपूर गोष्टी असतात पण लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे मी जो चित्रपट करत होतो त्यावेळेस माझ्या बाबतीत एक खिचिक झालेला तो फार विचित्र होता की आम्ही ज्यावेळेस सन 1981 करत होतो माझ्यासोबत राजदत्त सर नागेश भोसले सर सुनील गोडबोले सर होते राधिका देशमुख होत्या. आम्ही एका जंगलामध्ये गेलो आणि ते जंगलामध्ये शूट करत असताना व्यवस्थित शूट झालं आणि शूट झाल्यानंतर आम्ही डोंगरावरून ज्यावेळेस खाली आलो त्यावेळेस तिथल्या गावातल्या एका माणसाने सांगितलं की हे जे जंगल आहे हे सापांसाठी प्रसिद्ध आहे आणि हे आमच्यासाठी एक धक्कादायक बाब होती. आमच्यासाठी तो एक खिचिक होता की अरे आपण कुठली रिस्क घेऊन गेलो होतो म्हणजे झालं नाही काही पण ते जे धक्का होता तो फार जबरदस्त होता आणि ते लोकेशन इतकं मोहित करणारं होतं की अगदी गावावर जसं माळीन गावात झालं होतं त्या टाईपमध्ये तो अर्धा डोंगर गावावर सावली धरून होता आणि ते वेगळं लोकेशन त्या लोकेशनसाठी आम्ही तिथे गेलो आणि खूप मस्त. आणि त्याच पद्धतीने मला आज आठवतं की खिचिकचा ज्यावेळेस मी ट्रेलर बघितला ओके जरी ते जंगल वगैरे नसेल पण एक वेगळं जंगल जे पुण्याचं जंगल आपण दाखवलेलं आहे पुण्यातली जी गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे ती अफलातून कारण पुन्हा शूट करणं खिचिक करणं एवढं सोपं नाहीये आणि त्यासाठी मला वाटतं की दोन्ही मातब्बर माणसं माझ्यासोबत आहेत की हे सगळं जुळवून आणण्याचं काम ईपी आणि डिरेक्टर करत असतो. एक स्वप्नातलं गाव चित्रपटामध्ये टाकत असतो आणि तो खिचिक तुम्ही केलेला आहे आणि तो यशस्वी झालेला प्रयोग आहे असं मला वाटतं. त्यासाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या आमच्या एसके आर्ट्स प्रोडक्शन कडून शुभेच्छा. वा 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 धन्यवाद धन्यवाद. म्हणजे तुम्ही फिल्म हा सापांमध्ये केला आम्ही माणसांमध्ये करतो सरांनी सापांमध्ये चित्रपट केलेला आहे. एक परत एक प्रश्न तुमच्या जीवनामध्ये खिचिक नाते कुठलं? खर तर खिचिक नाते खूप आहेत पण माझ्यासाठी खिचिक नातं म्हणजे ही माझी फिल्म जी हा सगळ्यात मोठा मुवमेंट आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे हाच खिचिक आहे माझ्या आयुष्यात. वा 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 खिचिक ही फिल्म हा तुमचा नात आहे. तर मंडळी तुम्हाला कळलं असणार की खिचिक ह्या फ्लॅश नसून या चित्रपटामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. खिचिक म्हणजे मुलगी आहे क्रश क्रश आहे खिचिक म्हणजे काहीतरी वेगळा अनुभव आहे जीवनातला आणि खिचिक म्हणजे एक नात आहे. तर त्या खिचिकसाठी या 20 सप्टेंबरला चित्रपटगृहात जावा कारण हा आपला मुलगा आहे आपलाच पोट्टा आहे. तर इचिक मिचिक खिचिक. आई म्हणली पुढे खाल्यावर लग्न होत नाही माझ्या आबाचं झालं ना.